नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे तुमचा पटेल भाऊ। मायराणी आयराणी चॅनलचा न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे। मित्रो, आपण शेतकरी आहात। शेतकरी राजाला जर आपलं जीवन व्यवहार बदलवायचा असेल, आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल, तर त्याला नवीन पिकं घेण्याशिवाय पर्याय नाही। यासाठी आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर या व्यवसायाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। हा म्हणजे नैसर्गिक औषधी वनस्पतीची लागवड करणे। आजकाल नैसर्गिक उत्पादनांना खूप मागणी आहे, त्यामुळे अनेक कंपन्या करारावर औषधाची लागवड करत आहेत। त्याची लागवड सुरू करण्यासाठी आपल्याला फक्त काही हजार रुपये खर्च करण्यात आणि लाखो रुपये कमवू शकतात। मित्रो, नैसर्गिक औषधे आणि उत्पादनांना नेहमीच मागणी असते, परंतु कोरोनाच्या स्थितीमध्ये त्याची मागणी आणखी वाढली आहे। आजकाल प्रत्येक घरात हर्बल उत्पादने वापरली जातात। या उत्पादनासाठी तुळशी, आर्टोमिसिया, एनुवा, कोरफड, मुळे, आतिश, कुटकी, करंजा, कपिकाचू, शंखपुष्पी यांसारख्या गोष्टींची गरज आहे। यातील काही झाडे लहान भांडींमध्येही वाढवता येतात। आपण ते आपल्या घरात किंवा प्लॉटमध्ये सहज वाढवू शकता। काही लोक ही हर्बल वनस्पती घराच्या छतावरील कुंड्यांमध्ये वाढवत असतात, त्यामुळे तुम्हाला फक्त काही हजार रुपये खर्च करावे लागतील, परंतु याद्वारे तुम्ही लाखो रुपये कमवू शकाल। सध्या देशातील अनेक कंपन्या ही पिके घेण्याचे आणि खरेदी करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात। मित्रो, याच्यातून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चांगला चांगला नफा मिळतो आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळण्याचं एक साधन उपलब्ध होतं। मित्रो, आतिश या औषधी वनस्पती लागवड केल्यास एकरी 2.5 ते 3 लाख रुपयाचे उत्पन्न सहज मिळू शकते। आतिश आयुर्वेदिक औषधामध्ये मुख्यतः वापरले जाते। उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील उंच भागामध्ये शेतकरी त्याची लागवड करते। याशिवाय लॅव्हेंडरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति एकर 1,20,000 ते 1,50,000 रुपये सहज मिळतात। लॅव्हेंडरमध्ये तेल काढले जाते, ज्याच्यापासून विविध सुगंधी उत्पादने तयार केली जातात। या सर्व हर्बल वनस्पतींच्या लागवडीसाठी पतंजली, डाबर, वैद्यनाथ यांसारखे औषध बनवणाऱ्या कंपन्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करत आहेत। मित्रो, अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कमी वेळेमध्ये चांगलं उत्पादन मिळणं आणि तेही अतिशय चांगलं पद्धतीचे आणि फायदेशीर असं उत्पादन मिळू शकेल यासाठी ही बाजारपेठ उपलब्ध आहे। मित्रो, आपण हर्बल शेती करण्याचे प्रशिक्षण घेऊ शकता, कारण प्रशिक्षणाशिवाय आपल्याला पिकाची माहिती मिळणार नाही। जर आपल्याकडे पिकाची माहिती असेल तर आपण चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यात शेती करू इच्छितो। इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन अँड ॲरोमॅटिक प्लांट आहे, यांच्याकडनं आपण फार्मास्युटिकल कंपन्यांद्वारे करार करून त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकतो। त्याच पद्धतीने हर्बल उत्पादनाची बाजारपेठ जी आहे ती इकॉनॉमिक ज्या नवीन टाईम्सच्या अहवालानुसार देशातील हर्बल उत्पादनांनी बाजारपेठ सुमारे 50,000 कोटी रुपयाची आहे, जी दरवर्षी 15% दराने वाढत आहे। औषधी वनस्पती आणि सुगंधी वनस्पतीपासून प्रति एकर पेरणीखाली क्षेत्र अजूनही यापेक्षा खूपच कमी आहे। जर ते दरवर्षी 10% दराने वाढत गेलं तर सरकारी आकडेवारीनुसार देशात एकूण अनेक हेक्टरमध्ये पिकाची लागवड केली जाते। यापैकी केवळ 6.34 लाख हेक्टरमध्ये वनौषधी आणि सुगंधित वनस्पतींची लागवड केली आहे। कमी प्रमाणामध्ये लागवड होत आहे, म्हणून शेतकरी राजाने जास्तीत जास्त लागवड करावी। आजचं बुलेटिन मी पटेल भाऊ तुमची विदा घेतो आणि या ठिकाणी समाप्त करतो। जय जवान, जय किसान।